गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा येथील शिक्षक लोकेश चौरावार यांनी आपल्या लाडक्या मुलीचा पहिला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करून साजरा केला। या विज्ञान प्रदर्शनीत जिल्हाभरातील 100 विद्यार्थी सहभागी होत उर्वशीचा वाढदिवशी भारतरत्न अब्दुल कलामांसारखे वैज्ञानिक होण्याचा मानस व्यक्त केलाय। या अनोख्या वाढदिवसाची आता जिल्हाभरात चर्चा आहे। पाहूया यावरचा महाराष्ट्र टीव्ही 24 हा स्पेशल रिपोर्ट। वाढदिवस म्हटलं की आनंदाचा क्षण, त्यात मुलीचा वाढदिवस म्हटलं की आनंद द्विगुणित होतो। मुलीचा पहिला वाढदिवस स्मरणात राहो म्हणून आपण काही ना काही प्रयत्न करीत असतो। असाच काहीसा प्रयत्न गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील प्रयोगशील शिक्षक लोकेश चौरावार यांनी केलाय। आपल्या एकुलते एक मुलीचा पहिल्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, त्यांच्यातील संशोधकाला चालना मिळावी यासाठी चक्क जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले। या विज्ञान प्रदर्शनीत जिल्हाभरातील विविध शाळांमधील 100 विद्यार्थ्यांनी सहभागी होत विविध प्रकारच्या मॉडेलचे आलेल्या पाहुण्यांसमोर सादरीकरण केले। मी शहीद मिश्रा विद्यालय तिरोडा येथे शिक्षक आहे आणि मला राज्यस्तरावर नवोपक्रमशील शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि माझा जो संडे फॉर सायन्स उपक्रम आहे तो सर्वदूर पोहोचावा या उद्देशाने मी आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे। जवळपास 100 विद्यार्थी यामध्ये सहभागी असून सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही पारितोषिक देऊन इथे सन्मानित करीत आहोत। याच्या मागचे कारण हे आहे की यापुढे हे विद्यार्थी पुढे शास्त्रज्ञ होतील ही माझी एक अपेक्षा आहे। आणि हा जो उपक्रम आहे या प्रकारे लोकांनी जर वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यापेक्षा या प्रकारे ज्ञानाचे स्टॉल लावले तर सर्वदूर आपण विज्ञानाला पोहोचवू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रातून अनेक शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतात अशी माझी अपेक्षा आहे। हा एक जिल्ह्यातला आगळा वेगळा आणि एक विशेष प्रोग्राम आहे असं मला वाटते, कारण या प्रोग्रामद्वारे सर्व मुलांना काहीतरी नवीन करण्याची आणि मुख्यत्वे विज्ञानामध्ये आपली त्यांना रुची त्यांना या प्रोग्रामद्वारे त्यांना प्रेरणा मिळेल की आपण काहीतरी नवे करावे, तसेच विज्ञानाच्या विविध प्रोग्राममध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे असे त्यांच्यामध्ये मनामध्ये त्यांच्यामध्ये नवीन भाव प्रदर्शित होईल या प्रोग्रामद्वारे। तसेच मी आतापर्यंत इतके प्रोग्राम बघितले वाढदिवसाचे, पण हा एक आगळा वेगळा आणि भिन्न प्रकाराचा प्रोग्राम आहे। मुलांना याद्वारे प्रेरणा मिळेल की आपण ही विज्ञान या विषयामध्ये रुची त्यांना निर्माण होईल, तसेच काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा या कार्यक्रमाद्वारे त्यांना मिळणार आहे। म्हणून मी लोकेश सरांचे आव्हान मानते की त्यांनी हा एक मुलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम आपल्या मुलीच्या वाढदिवशी ठेवला। तर वाढदिवसानिमित्त चौरावार सरांनी आयोजित विज्ञान प्रदर्शनीत बाल वैज्ञानिकांनी सादर केलेले विविध प्रकारचे मॉडेल पाहून वाढदिवसाला आलेले पाहुणे सुद्धा भारावून गेले। संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे। जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात, यासाठीच त्यांनी आपल्या लेकींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। सर्वप्रथम उर्वांशीचे प्रथम वाढदिवसाबद्दल अभिनंदन आणि लोकेश चौरावार सरांचे अतिशय अभिनंदन आणि कौतुक, कारण त्यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाबद्दल त्यांनी संडे फॉर सायन्स हा आगळा वेगळा इथे कार्यक्रम तयार करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं प्रथम त्यांनी आयोजिलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला असून सायन्स हा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रोग्राम विद्यार्थ्यांनी इथे शिकलेला आहे आणि याच्यातून विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळालेलं आहे। धन्यवाद। हम यहाँ पर सर के बेटे का बर्थडे के लिए आए थे। ऐसे तो हम सारे बहुत सारे बर्थडेज में जाते हैं, हम वहाँ पर गिफ्ट देते हैं, खाना खाते हैं और आ जाते हैं, लेकिन यहाँ पर सर ने हमें बुलाया। हमारे जो साइंस मॉडल थे उसके बारे में हमने बताया। संडे फॉर साइंस एग्जीबिशन भी हुआ और मुझे इस मॉडल के लिए कि हमारा हार्ट कैसे वर्क करता है उसके लिए मुझे प्राइज़ भी मिला। सर का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ, थैंक यू बोलना चाहती हूँ, उन्होंने इतना अच्छा एग्जीबिशन रखा हमारे लिए, थैंक यू। तर प्रत्येक मुलात संशोधक लपला असून त्याला जागे करणे महत्त्वाचं असल्यामुळे चौरावार यांनी आपल्या पहिल्या